जय जय राधा रमण हरि बोल।
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखो से तुझे पाई मज ठेवी तई ठाई खोकला आला की आवाज कमी करा परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय थोडा ऐकू कमी करा. मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे माईबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु माऊली वामन बाबा महाराज सद्गुरु माऊली सावळाराम बाबा महाराज सद्गुरु माऊली वासुदेव महाराज आप्पा महाराज राजाराम महाराज आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे सरकून घ्या ना, हे मधली जागा भरून टाका. या पुढे या मावशा, या या सगळ्यांनी पुढे. कीर्तन पुढे सरकण्यासाठी असतं, मागे जाण्यासाठी नाही. या पटकन या मधली जागा भरा ना, तिथून मधून हायवे गेल्यासारखं वाटतो. या पटकन घेतल्या ना जागा, करायची सुरुवात नक्की सगळ्यांनी हो म्हणा बरं. हा पुढच्याच म्हटलं मागच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन सेवेकरता आपणा सर्वांसमोर सादर करण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती जे वारकरी संप्रदायाचे कलश स्थान. थोडा इको कमी करा, शब्द स्पष्ट आहे. जे वारकरी संप्रदायाचे कलश स्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचे कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचे महामेरू, स्वतः जीवन जगत जगत झाले जगाचे जे गुरु, असे जगद्गुरु जगत उद्धारक जगत मान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भगवंताकडे योग्य अशी मागणी मागणारा आणि सुखाचं निश्चित स्थान सांगणारा, सुखाची निश्चित जागा सांगणारा, सुखाचं डेस्टिनेशन सांगणारा अभंग सदर सेवेकरता सादर केलाय. विठ्ठल विठ्ठल एकदमच कमी झाला इको, एकदम सुखा सुखा वाटतोय आवाज, थोडा वाढवा. हॅलो हॅलो. सेवेला प्रारंभ करणे अगोदर दोन शब्दांचा परिचय देणे अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून थोडी तिकडे बाहेर कोणीतरी थांबा, शांत राहू द्या लहान मुलांना. सेवेला प्रारंभ करणे अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या बेतवडे गावामध्ये या हनुमंतरायांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेली ही सत्यनारायणाची महापूजा आणि या महापूजेनिमित्त आजची ही हरिकीर्तनाची सेवा आमचे परमार्थ परमस्नेही आदरणीय विश्वनाथ महाराज काळन आणि त्याचप्रमाणे या गावातील ज्यांनी माझ्याशी संपर्क केला आदरणीय संकेत भाऊ पाटील या सर्व परिवाराच्या आणि या सर्व मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या लेकीकडे आलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता उपस्थित असलेले सर्व टाळकरी वारकरी सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची लाभते आहे आपल्या गावातीलच जे आहे आणि आपल्या गावातील जे स्वतः गायक आहेत आणि इतर गावामध्येही गायनाच्या साथीला नेहमी उपस्थित असतात. कीर्तन कोणाचंही असो जे मनापासून गायनाची साथ करतात असे आपल्या गावाचं भूषण असणारे आमचे अनंत महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष अशा प्रकारे ज्यांची कीर्तनाकरता साथ लाभते आहे, ज्यांना स्वतःच्या गावाने त्यांच्या, तसं पाहिलं तर आपल्याकडे जर बघितलं तर गावामध्ये जो कलाकार आहे त्या कलाकाराची किंमत गावच्या लोकांना नसते, परंतु खरोखर आपल्या गावामध्ये जो हिरा जन्माला आलेला आहे, जे रत्न आहे आणि या रत्नाची पारख इतर गावांनी तर केलीच केली, परंतु ज्या गावाला सुद्धा आपल्या गावात जन्माला आलेल्या रत्नाची पारख आहे
आणि ज्या गावाने मिळून त्यांना त्या गावचा भूषण असा पुरस्कार दिला असे दातीवली भूषण असणारे आमचे आदरणीय रमेश बाबा या ठिकाणी आहेत. मी त्यांना बाबा बोलेल, महाराज नाही बोलणार, कारण अगदी ते माझ्यासोबत बाबांसारखेच वागतात. कुठेही अगदी दिसले खरंच तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद होतो. रुबाबदार चेहरा आहे तुमचा आणि चेहरा पण हसरा आहे, असा पडलेला नसतो. काही काही लोकांचे चेहरे इतके पडलेले असतात असं वाटतं नक्की सत्याच्या कीर्तनाला का रात्रीच्या कार्यक्रमाला. मग बाबा अतिशय छान अशा काळी टोपी आणि काळा बुका, म्हणजे बुका काळाच असतो, हे दोन्ही अगदी शोभून दिसतंय तुम्हाला. त्याचप्रमाणे आमचे राजा राम महाराज, खरं तर रामाचेच राज्य आहे आणि राम आता राजा होणार आहे आणि मला साथ त्यांचे मिळते. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा राजा राम महाराज. आणि त्याचप्रमाणे विशेष आमच्या महिला वर्ग या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना फक्त एकदाच सांगितलं उभ्या राहतात का लगेच पटापट पटापट 1 2 3 4 5 आल्या आल्या 5 गवळणी लगेच उभ्या राहिल्या. आणि विशेष अशी साथ त्यांची लाभते आहे आपल्या गावाचं आपल्या परिसराचं भूषण असणाऱ्या युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण वैष्णवी ताई म्हात्रे या ठिकाणी कीर्तना करता साथी करता उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ताईं करता. कसं आहे आवा आवा बुवा बुवा जावा जावा यांचं लवकर पटत नाही, पण ताई उदार अंतकरणाच्या आहेत या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित आणि एकट्या उपस्थित नाही, त्यांच्या मातोश्री आणि बाबा सुद्धा या ठिकाणी कीर्तना करता आलेले आहेत. मी मनापासून धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे आमचे उंबार्ली गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी, आमचे देवराम काका असतील, तुळशीराम महाराज असतील, ही सर्व आमच्यावर प्रेम करणारी स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या देसई गावचे आमचे आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनयकरी बाबा तर तुम्ही तर फारच गोड दिसत आहेत. हा बाबांनी फेटा घेऊन आले पिशवी मध्ये आणि मला म्हणतात फेटा लावायचा आहे. म्हटलं मला काही लावता येत नाही, तुम्हाला लावायचा तुम्ही लावा, पण बाबांनी फेटा गुंडाळला नाही, खूप सुंदर लावलाय बरं का बाबा. आणि अगदी रुबाबदार दिसतंय तुम्ही सुद्धा. विना तुम्हाला शोभतंय, तुम्हाला पाहिल्यानंतर मला खरोखर तुकाराम महाराजांसारखं वाटतंय. एवढे गोड दिसताय तुम्ही, मस्त ऊर्ध्व कुंड लावलेलं आहे बाबांनी. बाबा आपले खूप खूप धन्यवाद. गोड अशी संवादिनीची साथ सुद्धा मिळते आहे. आमचे काय नाव? लक्ष्मण महाराज, म्हणजे राम पण आहे लक्ष्मण पण आहे, कोणी भरत नाही ना आता इथं. जाऊ दे एवढ्याने आपलं भरतय. आणि त्याचप्रमाणे आमचे अमित महाराज, अगदी तुम्ही मला सांगितलं एक गायक आणि एक वादक सोबत घेऊन या, पण अमित महाराज वारकरी आहेत, मृदुंगाचारी आहेत आणि याची दखल आम्ही घेतली पाहिजे, आमच्या समाजाने घेतली पाहिजे. हा आणि आपल्या मुलींना सुद्धा मारकरी केलं पाहिजे, म्हणजे यांची सोय लागेल. मुलींनी मनावर घ्या म्हणजे मुलं वारकरी व्हायला तयार होतील. आमचे अमित महाराज, ही सर्व प्रेमाची स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे लाईट कमी जास्त होत असताना सुद्धा साऊंड सिस्टीममध्ये जे काही कमी जास्त करत नाही आहेत असे सिस्टीमवाले दादा छोटी छोटी बटणं पण मोठा मोठा आवाज देत आहेत, तुमचेही या ठिकाणी धन्यवाद. आणि कॅमेरा चालू आहे ना, व्यवस्थित शूटिंग करा. मला माहिती असतं थोडासा मेकअप करून आले असू द्या. आमचे कॅमेरामॅन शूटर भाऊ तुम्ही सुद्धा, म्हणजे हा कार्यक्रम आमच्या कायम लक्षात राहावा, जरी वर्षभर तुम्हाला कधी पाहण्याची इच्छा झाली तरी पाहता येईल असे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे कॅमेऱ्याची जी सेवा देत आहेत ते भाऊ आणि ही सर्व कार्यकारी मंडळी, की ज्यांनी या सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलं, नियोजन केलं, प्रयोजन केलं, या सगळ्या मंडळींना धन्यवाद देते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल प्रांगणात बसलेल्या एका गावची मंडळीने सर्वच परिसरातून आलेली या ठिकाणी मंडळी विशेष रूपाने आज आमच्या सोबत जे आलेले आहेत आमचे परमार्थ परमस्नेही आदरणीय बाळू महाराज महाकाळ, त्यांची सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी साथ मिळते योग्य. आणि ही सर्व मंडळी आपण सर्व परमार्थ स्नेही मंडळी आहात, प्रेमळ मंडळी आहात, कारण सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावराम बाबा महाराज यांचा आशीर्वाद आपल्या या परिसराला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा संपूर्ण परिसर आज
आनंद असो त्याची तुलना या आनंदाशी होऊ शकत नाही। हे मी म्हणत नाही, आमचे संत म्हणतात कसा इथला आनंद, आनंद येथीचा मुकिया शिवाचा, आनंद येथीचा मुकिया शिवाचा, आनंद येथीचा मुकिया शिवाचा, आनंद येथीचा मुकिया शिवाचा। बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे, बहिरे ऐकती काणी रे। आंधळ्याशी डोळे बांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे बांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे बांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे बांगळ्याशी पाय। तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे, नाचत पंढरी जाऊ रे विठ्ठल रखुमाई पाहू रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे। थोडंसं आपण करायचं पण बरं का, तुम्ही नाचत जा ना थोडेसे, स्टेज पडणार नाही, सिमेंटचं बनवलेलं ना, सिमेंटचं आहे ना, हा त्याच्यामुळे तुम्ही बिंदास नाचा का, भूक लागली तुम्हाला, आपण वाटलं असं त्यांना सांगू, नंतर जेवण द्या परत जास्त खा तुम्ही, तुम्ही म्हणताय खरं पण नाचतात एक ते बाबाच। चोपदार बालदार कुठे गेलं, बालदार नाही का, काय नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई, इथला आनंदच वेगळा आहे मला, आणि आनंदाची आमची संस्कृती आहे, आमची भारतीय संस्कृती आनंदाची संस्कृती आहे। आमचा आमचं भाग्य आहे की आपण भारतासारख्या देशात जन्माला आलो। मी नेहमी माझ्या विषयाची सुरुवात देशापासून करत असते, कारण आपला देश काही आगळा वेगळा आहे, निराळा आहे, आपल्याला जाणीव नाही याची, आपला भारत देश किती वेगळा आहे, किती पवित्र देश आहे। या भारत देशाचं वर्णन करत असताना मनोज शुक्ला नाम के शायर हे वे कहते हैं, हिंदी समजते ना आपको, मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है। वो मनोज शुक्ला नाम के शायर कहते हैं भारत देशाच्या बाबतीत, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है, पूरे विश्व में नहीं है। भारतासारखा देश जगात नहीं, का देश जगात नहीं, कारण या भारताला वेगळी संस्कृती लाभलेली आहे, परंपरा लाभलेली आहे। इथे सण उत्सव एक झाला की एक, एक झाला की एक चालूच आहे। आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे, काय जोरदार असतात आमच्या माता भगिनी, एक गुरुवार सोडत नाही, श्रावण पुरुषांना आणि मार्गशीर्ष महिलांना असा राखून ठेवलेला असतो, अजिबात गुरुवार शोधत नाही, सोडत नाही। त्या देवीला किती नटवतात, किती सजवतात, पंचपक्वान तिला बनवतात, एरवी कुठल्या दिवशी त्या ठिकाणी एवढ्या प्रसन्न नसतात जेवढ्या गुरुवारच्या दिवशी प्रसन्न असतात। आता बघा ना किती सुंदर मेकअप करून आलेल्या आहेत, आता इथं त्या आल्या, आपण घरी पूजा करून आल्या, ते देवीला हार वेणी पाच फळं काय बोलतात त्या दिवशी मला काही कळतच नाही, पण इथंच करत असतात। मी अभंग मुद्दाम हा निवडला, मार्गशीर्ष महिना आहे, आणि लक्ष्मीने कसं वागावं, लक्ष्मीची शोभा कशात आहे, लक्ष्मी केव्हा शोभते, आपण लक्ष्मीची पूजा करतो पण लक्ष्मी कोणाची पूजा करते हे सांगणारा आजचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि हे सगळं मी इथं बसलेल्या लक्ष्म्यांना सांगणार आहे, सगळ्या लक्ष्म्याची, कोणी दुर्गा आहे, कोणी भवानी आहे, भले लक्ष्मीचे प्रकार आहे, कोणी कडक लक्ष्मी आहे तर कोणी शांत लक्ष्मी आहे, कोणी नारायण लक्ष्मी आहे तर कोणी ऐश्वर लक्ष्मी आहे, कोणी तन लक्ष्मी आहे तर कोणी धन लक्ष्मी आहे, अनेक 14 प्रकारे आपण ते पुढे पाहणार आहोत मार्गशीर्ष। त्यातली त्यात आजची हा गुरुवारची सेवा किती अमोघ अलौकिक अशा प्रकारचा योग जुळून आलेला आहे। बघा ना आता मार्गशीर्ष संपले की लगेच सुरुवात, पुन्हा उत्सव सुरुवात होते की आली मकर संक्रांती, तिळगुळ घ्या भले तोंडावर तरी गोड बोला, मनात काही ठेवा, पण आता हे सांगायची गरज आली। काही काही लोक असे असतात की त्यांना तोंडावर पण गोड बोलायला जमत नाही,
कमीत कमी तोंडावर तरी गोड बोलायला जमलं पाहिजे. कशाला उगीच अंतकरण दुखवायचं कोणाचं? तोंडावर गोड बोलायला शिकले ना तर कधीतरी एक ना एक दिवस तुम्हाला असंही वाटेल की आतापर्यंत तोंडावर गोड बोलत आलो पण आता मनातून पण कधीतरी गोड बोललं पाहिजे. पण त्याच्याकरता सुरुवात इथून करायची, वाणीपासून करायची. आणि मकर संक्रांतीला मी सगळ्या भगिनींना हात जोडून सांगेल, आळस करायचा नाही. दुकानातून आयते लाडू आणायचे नाही, घरी तीळ भाजायचे, गुळाचे बनवायचे, साखरेचे बनवायचे नाही. काय कारण आहे त्याचं? कारण तीळ, या तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि गुळामध्ये लोह असतं, आयर्न असतं. काय असतं? लोह असतं. आणि तिळामध्ये काय असतं? कॅल्शियम असतं. तुम्ही मकर संक्रांतीच्या या महिन्यामध्ये जर तुम्ही तिळगुळ खाल्ले किंवा गुळ खाल्ला, तीळ खाल्लं, तर वर्षभर तुम्हाला कॅल्शियमची कमी पडणार नाही. इतकं लॉजिक आमच्या संस्कृतीमध्ये, इतकं लॉजिक आमच्या सणांच्या पाठीमागे. आमचे सण उगीच नाही. याच दिवसामध्ये तीळ का खाल्ले पाहिजे? हिवाळ्यातच का खाल्ले पाहिजे? उन्हाळ्यात खाऊनच दाखवा, पचूनच दाखवा. मला नाही पचत. पण आमचे जे सण आहे बरं का, आमची जी संस्कृती, उगीच नाही महाराज, उगीच नाही. त्याच्या माझ्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी तत्व आहे. अहो मी याच्याही पुढे सांगेल, आपली ज्या गावांची नावं आहेत ना, उंबारली असेल, बेतवडे असेल, उसरघर असेल, ही जी नावं आपल्या जुन्या लोकांनी ठेवली ना, ही नावं सुद्धा उगीच ठेवली नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण आहे, त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण आहे. आपण ते कारण समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच आमची संस्कृती अलौकिक आहे, अमोघ संस्कृती आहे. आणि अशा संस्कृतीमध्ये आमचा जन्म झाला, आम्ही भाग्यवान आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा ना, तुमचा सप्ताह झाला, लगेच सत्यनारायणची महापूजा. मी सत्यनारायणची महापूजा आपल्या गावाने ठेवली. मी गावाला धन्यवाद देईल, मंडळाला धन्यवाद देईल. का धन्यवाद देईल? कारण तुम्ही या ठिकाणी नुसती पूजा ठेवली नाही तर पूजेनंतर अन्नदान सुद्धा आहे, आहे ना अन्नदान? हा, तुम्ही सगळे त्याच्यासाठीच आलेत ना, म्हणजे कीर्तनासाठी म्हणते मी. हा, अन्नदान पण आहे. या जगामध्ये अनेक दान सांगितले गेलेले आहेत. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, अलंकार दान आहे, गोदान आहे, आभूषण दान आहे, कन्यादान आहे, मतदान सुद्धा आहे. हा, ते पण आम्ही योग्य केलं पाहिजे बरं का. म्हणजे अनेक दान या जगामध्ये आहे. पण ऐका, ऐकताय ना, या जगातील सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे ज्याचं नाव आहे अन्नदान. सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारुणा, द्रव्य पात्र विचारुणा, द्रव्य पात्र विचारुणा. सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारुणा. सर्वश्रेष्ठ दान आहे ज्याचं नाव आहे अन्नदान. काय नाव आहे? अन्नदान. आपली लोक तरी कमी करतात पण आपण जर उल्हासनगरला गेलं, आमच्या जवळ उल्हासनगर आहे, हे उल्हासनगरची जी शिंदी लोक आहेत ती इतकं अन्नदान करतात, इतकं अन्नदान, जलदान खूप करतात ती लोक. हा, तुम्ही जर कधी उल्हासनगरला गेला, जाता ना तुम्ही? जाता का नाही? साड्या घ्यायला नाही जात? तुमच्या तुमच्या दारावर येत असेल इकडे साडी. होलसेलचं मार्केट आहे उल्हास. तिथं जर तुम्ही गेला तर तुम्हाला कधी काही कमी पडणार, एवढी ती लोक. अन्नदान श्रेष्ठ आहे बरं का. पण या अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान सांगितलंय ज्याचं नाव आहे ज्ञानदान. काय सांगितलं मी? अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्याचं नाव आहे ज्ञानदान. ज्ञानदान का श्रेष्ठ आहे त्याचं कारण सांगितलंय. अन्नेन क्षणिका तृप्ती. अन्न खाल्लं ना की आपली क्षणिक तृप्ती होते, म्हणजे अन्नदानाने क्षणिक तृप्ती होते. सोपं सांगते, आता तुम्ही कीर्तन झाल्यानंतर जेवण करा, कराल ना? आणि जेवण झाल्यानंतर खूप पोटभर जेवण केलं, खूप पोटभर जेवण केलं, खूप पोटभर जेवण केलं,
मग कुणी असं म्हणतो का मी आता एवढं जेवण केलंय आता कमीत कमी 8 दिवस मला जेवण करायची गरज, असं कोणी म्हणेल? आणि म्हणणारा मला आणून दाखवा असं कोणी म्हणत नाही. म्हणजे अन्नेन क्षणिका तृप्ती. काही काही लोक इथं जेवण केल्यानंतर घरी जर चिल्ली पनीर चिल्ली बनवली असेल ना तर डबल एखादा हात मारते. म्हणजे अन्नेन क्षणी अन्नदान अन्न खाल्ल्यानंतर क्षणिक तृप्ती होते, कायमची तृप्ती होत नाही. म्हणून अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्याचं नाव आहे ज्ञानदान. काय श्रेष्ठ आहे? ज्ञानदान. ज्ञानदान का श्रेष्ठ आहे? विद्यादान का श्रेष्ठ आहे? त्याचं वर्णन करताना सुभाषितकाराने म्हटलंय विद्यादान का श्रेष्ठ आहे. न चोर हरियम न च राज हरियम न भ्रातु भार्यम न च भारकारी वेय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. काय म्हटलंय? ज्ञानदान विद्यादान श्रेष्ठ का आहे? कारण ते चोर चोरी करू शकत नाही. असं कोणी म्हटलंय का? लहान मुलांना आवर जरा. हा तिकडे जरा शांत राहू द्या. असं कोणी म्हटलंय का की मी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं आणि रात्री आमच्या घरी लाईट गेली होती गावामध्ये, त्याच्यामुळे दरोडा पडला. काय पडला? दरोडा पडला, चोरी झाली. तुमच्या घरी झाली का चोरी? माशी का बसले? नीट बसा ना. हा चोरी झाली आणि मी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं होतं. चोर आले आणि त्यांनी माझं शिक्षणच ते चोरी करून घेऊन गेले. असं होतं का? कधी झालंय? कधी ऐकलंय? कधी होईल? नाही. म्हणून ज्ञानदान का श्रेष्ठ आहे? न चोर हरियम न च राज हरियम न भ्रातु भार्यम न च भारकारी. न चोर हरियम न च राज हरियम. राजा हरण करू शकत नाही. न च भारकारी. कुणी म्हटलं का मी PhD पर्यंत शिक्षण घेतलं आणि मला आता इतका भार झालाय खांद्यावर, इतकं डोक्यावर भार झालाय की मला आता डोकं दुखायला लागलं, असं कधी होतं का? नाही. उलट विद्यादानाने भार होत नाही, मान खाली जात नाही, तर ताठमानेने माणूस जगतो. न च भारकारी. हे ज्ञानदान हे विद्यादान का श्रेष्ठ आहे? तर त्याचं अजून एक कारण सांगितलंय. वेय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. हे ज्ञानदान जेवढं जेवढं तुम्ही देत जाल तेवढं तेवढं ते वाढत जाईल. म्हणून ज्ञानदान दिल्याने कमी होत नाही, ते वाढत. आज कीर्तनकार रोज कीर्तन करतायत, त्यांच्या ज्ञानात त्यांच्या अनुभवात भर पडते की त्यांचं ज्ञान कमी होतं? होतं का? नाही कमी होत. शिक्षक रोज शिकवतात, ज्ञान त्यांचं वाढत जातं. अनुभव वेय कृते दिल्याने हे वाढतं. जगातील अशी एकमेव गोष्ट आहे ज्याला ज्ञान विद्या असं म्हणतात की ती दिल्याने वाढत असते, दिल्याने वाढत असते. म्हणून दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. मग असं हे ज्ञानदान श्रेष्ठ आहे. काय सांगितलं मी? जगातील अनेक दानापेक्षा कोणतं दान श्रेष्ठ आहे? आधी आधी कुठलं दान? हा अन्नदान. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे, बोला पटकन, ज्ञानदान. म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे, नाहीतर घरी गेल्यानंतर काय सांगितलं महाराजांनी? तुका म्हणे तुका म्हणे काहीतरी म्हणे. हा फक्त विनोद लक्षात ठेवू नका. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, मनोमंथन आहे. तुम्हाला इथून काहीतरी घेऊन जायचंय. ज्यावेळेस तुम्ही जाल ना, एक जरी गोष्ट माझ्या कीर्तनाची लक्षात राहिली ना तरी मला आनंद होईल. बाकी तुम्ही मला मानधन द्या किंवा नका, पण तुम्ही काहीतरी घेऊन जा. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानदान. आणि ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ एक दान आहे ज्याचं नाव आमच्या संतांनी सांगितलंय, ज्याचं नाव आहे नामसंकीर्तन दान. जो नामसंकीर्तन करतो, स्वतःही करतो आणि इतरांकडून करवून घेतो, तो सगळ्यात मोठा दाता ह्या जगामध्ये गणला गेला. सगळ्यात मोठा दाता. स्वतःही केलं पाहिजे आणि इतरांनाही केलं पाहिजे. मग आजचे हे जे सत्यनारायणचे महापूजा करणारे हे जे मंडळ आहे, आपलं गाव आहे, या गावातील या लोकांना मी सगळ्यात मोठा दातृत्वाचं पद देईल, सगळ्यात मोठा दाता मी म्हणेल. त्याचं कारण आहे, कारण आज त्यांनी जी पूजा ठेवली आहे आणि त्या पूजेनिमित्त जे हरिकीर्तन ठेवलंय, या हरिकीर्तनामुळे त्यांच्या मुखात तर नाम येतच येतंय, परंतु तुमच्या मुखात सुद्धा नाम येतंय. म्हणून ते सगळ्यात मोठे दाते आहेत. हे माझं म्हणणं नाही, तुकोबारायांचं म्हणणं आहे. दाता तोची एक जाना नारायण स्मरवे, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे. दाता तोची एक जाना नारायण स्मरवे.
एकच दाता म्हटले संतांनी तोची एक जाणा कोण नारायण स्मरण म्हणून लक्षात घ्या ज्यांनी पूजा पूजा आरंभली ज्यांनी पहिलं रोप लावलं ज्यांच्या मनात ही गोष्ट आली ज्यांनी याच्यामध्ये कार्य करतायत आयोजन नियोजन सोपी गोष्ट नाही नियोजन करायचं अगोदर 3 महिने बैठक घ्यायची बरोबर सत्यनारायणची पूजा ठेवायची इथून सुरुवात होते ठेवायची का नाही ठेवायची मग त्यात अर्धे म्हणतात ठेवायची अर्धे म्हणतात मग मत कोणाला जास्त नाही ठेवायची ठरलं ठेवायची सत्यनारायणची पूजा ठेवायची ठरलं मग साऊंड सिस्टीम कोणाची सांगायची म्हणजे गावातली सांगायची तुम्ही कुठले हो बाहेर म्हणजे असा विषय होतो की गावातली सांगायची का बाहेर सांगायची बरं गावातली सांगितली तर कमी बजेट मध्ये बाहेरची सांगितली तर थोडा बजेट तुमचा नाही म्हणतो इतर दुसरीकडचं सांगते थोडा बजेट जास्त घेतील पण बोलता येईल अशी लाव तशी लाव असं कर तसं कर मग सिस्टीम ठरलं की आगासांचे बोलवायचे हा मग त्याच्यानंतर मंडप कोणाचा सांगायचा दरवर्षी असतो तोच सांगायचा बोला बोला की थोडा चेंज करायचा मग मंडप ठरतो मग सिस्टीम ठरली मग कीर्तनकार कोण सांगायचे म्हणजे लेडीज सांगायचे मग काही लोक बोलतात वारकरी लोक ना लेडीज कीर्तन ठेवतात असे कसे तुम्ही कसे महाराज तुम्ही असे त्याच्यातही काहींचा विरोध मग नाही 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 लेडीज कीर्तन नको विचार चाललाय हो लेडीज कीर्तन नको काय म्हणता बंद मग कीर्तनकार म्हणजे बाहेरचे सांगायचे का लांबचे सांगायचे का जवळचे सांगायचे 5,000 वाले सांगायचे का 10,000 वाले सांगायचे का जास्त पाकिट घेणारे सांगायचे कसे सांगायचे मग ते सगळं कमी खटपटी नाही हा सगळा योग जुळून आणायचा पत्रक छापायची हे करायचं ते करायचं लोकांचं सगळं ऐकून घ्यायचं हा मंदिरासमोर मंडप टाकायचा की नाही टाकायचा मंडळाचं ऐकायचं की ज्यांनी जागा दिली त्यांचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं मग बऱ्याच गोष्टी सगळ्या एकत्रित करायच्या आणि सगळ्या एकत्रित करून एवढी मेहनत करून मग कार्यक्रम करायचा मग मला सांगा तुमच्या मुखातून जर नामस्मरण येत असेल तर तुमच्या पदरात पडलेलं पुण्य त्याचा 50% वाटा जे आयोजन नियोजन करतायत त्यांना जातो म्हणजे तुम्हाला किती मिळत आहे 50% तुमचे 50% कोणाला जात आहेत ज्यांनी आयोजन केले त्यांना तुमच्याकडे किती राहिले काही काही लोक मनातली मनाशी हे उगीच करत नाही ह्याला 50% भेटतात उगीच करत नाही पण ऐका तुम्हाला किती पूर्ण करायचे 100 तुम्हाला मिळताय किती आता 50 मग तुम्हाला जर 100 पूर्ण करायचे तर तुम्ही एक काम करायचं तुम्ही तुमच्या घरी तुमच्या गावात कीर्तन ठेवायचं आणि यांना बोलवायचं म्हणजे यांचे 50% तुम्हाला झाले किती 100 विठ्ठल विठ्ठल माझा सांगण्याचा मुद्दा आहे दाता तोच एक जाणा नारायण स्मरण मग सत्यनारायणची महापूजा आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ मनोरथ सगळे पूर्ण करतो पण संकल्प पाहिजे आणि संकल्प अनेक लोक करतात नीट ऐका माझं म्हणणं संकल्प अनेक लोक करतात पण सगळ्यांचे संकल्प पूर्ण होत नाही का पूर्ण होत नाही कारण संकल्प जर पूर्तीकडे न्यायचा असेल तर या संकल्पाला एक खूप महत्त्वाची शक्ती लागते आणि ज्या शक्तीचं नाव आहे सत्य सत्य नावाची शक्ती जर संकल्पाच्या पाठीमागे असेल तर तो नारायण तो संकल्प परिपूर्णतेकडे नेतो पण सत्य संकल्प पाहिजे त्याच्या पाठीमागे सत्य नावाची शक्ती पाहिजे तरच तो पूर्णत्वाला नेतो आणि तो नारायण सर्वांच्या मनातील इच्छा ओळखतो तो नारायण सर्वांना जाणतो त्याला काही सांगावं लागत नाही आमच्या काकड्यामध्ये वर्णन केलेलं आहे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वभर परिहरचे नलरे विश्वे विश्वभर परिहरचे नलरे विश्वभर परिहरचे नलरे विश्वे विश्वभर परिहरचे नलरे तुम्हा कळो येते अंतर
विश्वे विश्वंभरा विश्वे विश्वंभरा परिहार चिनल त्याला सगळं न सांगता कळतं असा तो परमात्मा आहे. आंतरीचे बीज जाने कळ जय हो. आंतरीचे बीज जाने कळवा आंतरीचे बीज जाने कळवा आंतरीचे बीज जाने कळवा. नारायणाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुमच्या मनात काय चालू आहे तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याला आपोआप कळतं. आपण उगीच कटकटी त्याला सांगत बसतो. एक माणूस असा सापडणार नाही की जो कटकट त्याला सांगत नाही. देवा हे कर देवा ते कर, तेवढा सातबाऱ्याचा निकाल आपल्या बाजूने लागू दे. जावा जावा आम्ही बरेच वर्ष झाले एकत्र राहतो, पण या वर्षी काय ते होऊ दे. वरती मी राहील खाली त्यांना देऊ, भले भांडे मी कमी घेते थोडेसे. सगळं सगळं देवाला सांगतो. सतत आपण देवाला ऐकत असतो कटकटी. मी आजच्या कीर्तनातून सगळ्यांना एक कळकळीची विनंती करेल. देव आहे ना देव, तुमच्या अंतकरणातला जाणतो, त्याला मनातलं कळतं, त्याला सांगायची गरज नाही, त्याला सांगायची गरज नाही. उलट देवासमोर उभं राहिल्यानंतर त्याला काही कटकटी सांगू नका, त्याला तुमचं दुःख सांगू नका. त्याला उभं राहिल्यानंतर त्याला थँक्यू म्हणा, त्याला धन्यवाद म्हणा की देवा तू एवढा सुंदर नरदेह मला दिलाय, मला काही नको देवा, धन्यवाद, फक्त तुझं नामस्मरण मुखात राहू दे, असं त्याला म्हणा. आपण सतत जातो सतत जातो, काही ना काही ऐकत असतो. तो देव फार कृपाळू आहे, फार उदार आहे, आपल्या अंतकरणातलं जाणतो, आपल्या अंतकरणातलं जाणतो. पण मागण्याची सवय माणसाची थांबत नाही, कटकटी सांगण्याची सवय माणसाची थांबत नाही. गेलो का काही ना काही जी सून असते ती सून त्या देवाला सांगते, देवा माझी सासू लवकर. हे एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे. सून म्हणते आपल्या गावातल्या सुना चांगल्या आहेत, त्या असं काही म्हणत नाही, बरोबर ना. सासू म्हणते, देवा या वर्षी पोराचं लग्न आहे, जरा चांगली सून घरामध्ये येऊ दे. पूर्वी सुनांना टेन्शन असायचं, पूर्वी सुनांना टेन्शन असायचं की मला सासू कशी मिळते. आता सासवांना टेन्शन असत घरात येणारं वादळ कसं असेल. प्रत्येक जण सांगत असतो, मागत असतो, मागत असतो. माझे तुकोबाराने कधी देवाकडे काही मागितलं नाही, कधी काही मागितलं नाही. परंतु ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस परमात्मा म्हणून लागले, तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा, त्यावेळेस सकल समाजाच्या वतीने तुकोबारायनी देवाकडे मागितलं. पण मागण्याच्या अगोदर त्याला अनेक विशेषणांनी त्याचा गौरव केला. अभंगाच्या प्रथम शब्द लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा
देवा तू साधा नाही तर तू लक्ष्मीचा वल्लभ आहे. ज्या लक्ष्मीची सर्व जग कामना करतं अपेक्षा करतं. पूजा चालू आहे दर गुरुवारी न चुकता पाच फळं आणतोय देवीला सजवतोय वेणी सगळं सगळं काही करतोय. कशा करता करतोय तर घरामध्ये लक्ष्मीचा नित्य वास राहावा याच्या करता करतोय बर का. पण या लक्ष्मीचा नित्य वास घरामध्ये राहावा असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये जे येणारं धन आहे ते चांगल्या मार्गाने आलं पाहिजे ते नीतीने आलं पाहिजे ते धर्माचं असलं पाहिजे. आणि माझे माता भगिनींना प्रार्थना हात जोडून विनंती आहे की आपल्या हातात सगळे घरातले सूत्र आहे. आपण ग्रहलक्ष्मी आहात आहे का नाही. हा ग्रहलक्ष्मी आहात आपण. आपण घरच्या माणसाला आपला पती असेल आपले वडील असतील आपण सांगितलं पाहिजे की भले मला 10 तोळ्याची गंठ नाही केली तरी चालेल चालेल ना. टेन्शन आलं तुम्ही सांगा पतीला मला 10 तोळ्याची गंठ नाही केली तरी चालेल मला दिवाळीला 5000 ची साडी नाही आणली तरी चालेल पण घरामध्ये येणारं धन हे चांगल्या मार्गानेच आलं पाहिजे ही सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. ही तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काय करू शकत नाही. अरे या जगामध्ये स्त्री ही अशी व्यक्ती आहे की जिला अधिकाराची गरज नाही जिला कोणाच्या पुराव्याची गरज नाही जी स्वयंसिद्ध आहे. आज कुठली कला जी आहे स्त्रीला येत नाही आकाशापर्यंत आमच्या भगिनी पोहोचल्या आहे. का कारण आपण लक्ष्मी स्वरूप आहोत आपण माँ भगवती दुर्गेचा आपण अवतार आहोत अंश आहोत. ही स्त्री आहे आणि या स्त्रीमध्ये ताकद आहे श्री होण्याची. स्त्री मधून श्रीत्व सिद्ध करण्याची ताकद आपल्यात आहे पण आपण त्याला सिद्ध केलं पाहिजे आपण त्या मार्गाने चाललं पाहिजे. आणि बंधू वर्गाला सुद्धा प्रार्थना करेल आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की घरात येणारं धन हे चांगल्या मार्गाने नीतीने आलं पाहिजे. कोणाचं चोरून नको लुबाडून नको भ्रष्टाचाराचं नको अनितीचं नको. आणि हे जास्त दिवस टिकत नाही जास्त दिवस ते आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण लक्ष्मी ही चांगल्या मार्गानेच येत असते. जोडून या धन उत्तम व्यवहार. दुसऱ्याचं नको दुसरीच नको बहिणीचं भावाला नको भावाचं बहिणीला तर अजिबात नको म्हणता. भावाने सुद्धा बहीण गरीब असेल ना तर तिला योग्य त्या वेळेला योग्य तो वाटा दिला पाहिजे. मी तर म्हणेन गरीब असेल ना बहीण तर थोडं तिच्या इच्छापेक्षा जास्तच द्या तिला चालेल ना. तुम्हाला काही पटलेलं दिसत नाही. आणि एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आई गेल्यानंतर तुमच्यावर जर आईसारखं प्रेम या जगात कोणी करत असेल ना तर ती फक्त तुमची बहीण आहे. म्हणून बहिणीच्या प्रेमाला आम्ही जपलं पाहिजे. आणि भगिनींना सुद्धा माझं एक सांगणं आहे तुम्ही भावाला जरा मनाने मोकळे मनाने दादा जमिनीत जागा नाही दिली तरी चालेल पण तुझ्या घरात आणि तुझ्या मनात जागा दे मला बाकी काही नको असं तुम्ही म्हणा. तुम्ही थोडं आणि छोट्याशा गोष्टीसाठी छोट्याशा हिश्श्यासाठी नकावं नाते तोडू. बंधुवर्गाला माझी सांगणी आहे तुम्ही खूप मोठे व्हा खूप चांगल्या चांगल्या गाड्या घ्या. मी तर नेहमी सांगत असते बरं का छोट्या मोठ्या गाड्या घ्यायच्या नाही. सेलेरिओ घ्यायची नाही व्यागनर तर अजिबात घ्यायची नाही इको घ्यायची नाही झेन नकोच. हा झाईलो जाईलो नको ती आपल्याला. हा घ्यायची ना तर फॉर्च्युनर घ्यायची घ्यायची तर BMW घ्यायची घ्यायची तर जागवार घ्यायची चार बांगडी घ्यायची जास्त मोठ्या गाड्या. बंगला बांधायचा ना गावात कुणाचा नसला पाहिजे असा बंगला बांधायचा चालेल ना. मी खूप शुभेच्छा देते तुम्हाला फक्त जमलं तर आजच्या कीर्तनातून एवढी गोष्ट घरी घेऊन जा. खूप मोठे व्हा खूप मोठ्या गाड्या घ्या चांगल्या गाड्या घ्या खूप मोठा बंगला बांधा स्वप्न मोठी असावी संकल्प मोठे असावे खिशामध्ये घरामध्ये पैशांचा खळखळाट असावा पण त्या पैशामागे कोणाचाही तळतळाट नसावा हे ज्याला कळलं त्याचं जीवन यशस्वी. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी तेव्हा तुम्ही किती पूजा केली किती देवदेव केला जर तुम्ही चुकीच्या मार्गाने आणत असाल ना तर ती लक्ष्मी कधीच प्रसन्न होणार नाही. लक्ष्मीचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितले एकूण 14 प्रकार आहे. तनलक्ष्मी वनलक्ष्मी धनलक्ष्मी औदार्य लक्ष्मी भाग्यलक्ष्मी कडक लक्ष्मी नारायण लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी किती झाल्या 14 प्रकार एकूण सांगितले. पहिली लक्ष्मी आहे तनलक्ष्मी. हे शरीर म्हणजे आमचं लक्ष्मी तन म्हणजे शरीर
शरीर आमची लक्ष्मी आणि या शरीर रूपी लक्ष्मीला सांभाळण्याकरता आम्हाला योग्य तो आहार योग्य तो विहार करता आला पाहिजे. जसं संतांनी सांगितलं युक्त आहार विहार नेम इंद्रिय असी सर पण सगळे प्रमाण गाऊन घेतले असते पण खूप उशीर झाला. युक्त असला पाहिजे आहार विहार असला पाहिजे आणि या धनलक्ष्मीला आज खूप सांभाळलं पाहिजे खूप सांभाळलं पाहिजे. आजकाल धनलक्ष्मी एवढी महाग झालेली आहे एवढी महाग सोपं नाही राहिलं महाराज. चालणारा बोलणारा माणूस कधी काय होईल त्याला काय मरण फार स्वस्त झाले. धनलक्ष्मी जपली पाहिजे कारण या धनलक्ष्मीच्याच द्वारे आम्ही त्या नारायणाला प्रसन्न करू शकतो. मिळालेली धनलक्ष्मी म्हणजे परमात्म्याला प्राप्त करण्याचं साधन आहे असे आमचे गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात. ओ सगळे सद ग्रंथ धर्मशास्त्र एक वाक्यतेने सांगतात बाबा रे सुर दुर्लभ सद ग्रंथ किती खाल्लं पाहिजे किती वेळा खाल्लं पाहिजे कधी खाल्लं पाहिजे पण महत्त्वाचं आहे काय खाल्लं पाहिजे. शुद्ध शाकाहारी भोजन प्रसाद माणसाचा असला पाहिजे शुद्ध शाकाहारी. उगीच एखाद्या निर्जीव प्राण्याचा आणि ज्याला ज्याच्यामध्ये काही लाभ नाही लोभ नाही तुम्ही विचार करा. एखाद्या गेलेल्या व्यक्तीला मैथाला जर आपण स्मशानभूमीमध्ये पोचून आलो तर आपण काय करतो काय करतो आंघोळ करतो. आता काही काही महाभागाशी असतात की येतानाच तंबाखू खातात ते तो विषय सोडून द्या पण एखाद्या गेलेल्या माणसाला तर आम्ही स्मशानभूमीमध्ये पोहोचू म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही त्याला जर आम्ही पोहोचून आलो तर आम्ही अगोदर आंघोळ करतो आणि मग आमच्या क्रिया चालू करतो. तर ज्यावेळेस एखाद्या प्राण्याला आम्ही कापतो जिवंत प्राण्याला कापतो आणि आम्ही त्याचं भक्षण करतो आम्हाला किती पाप लागत असेल किती पाप लागत असेल. म्हणून लक्षात घ्या आम्ही चांगला आहार ग्रहण केला पाहिजे युक्त आहार युक्त विहार चांगला आहार असला पाहिजे. किती खावं हे कळलं पाहिजे ज्याच्यामुळे भजन चांगलं होईल एवढं भोजन आमचं असलं पाहिजे एवढं भोजन. काही काहींना किती खावं कळतच नाही. एक बाई खाऊन 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 फार जाडी झाली. जाडी झाल्यानंतर लोक तिला म्हणू लागले बाई जरा तब्येत कमी करा तब्येत कमी करा. पण तिने लोकांचं मनावर घेतलं लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नाही बरोबर. बाबा तुम्ही असेच राहा लोकांचं मनावर घ्यायचं नाही कारण लोक बारीक झालं तरी बोलतात आणि जाड झालं तरी. तिने लोकांचं मनावर घेतले हुशार होते. पण एक दिवस तिचा नवरा तिला म्हणाला आणि नवऱ्याचं मनावर घेतलं पाहिजे पाहिजे का नाही नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. बिचारी पतिव्रता होती नवऱ्याचं ऐकणारी होती. नवरा तिला म्हणाला अहो सुंदरी. त्यांनी सुरुवात कशी केली बरं का अहो सुंदरी. आणि मला असं वाटतं हा शब्द प्रत्येक नवऱ्याने दिवसातून एकदा तरी बायकोला म्हटला अहो भले कशी असो काळी निळी नक्ती कशी पण असते पण तिला सुंदरी म्हणा ती खुश. रात्री लगेच तुम्हाला आवडते तीच भाजी करणार. तिला शक्ताच्या शेंगा आवडत असतील आणि तुम्हाला जर मशरूम आवडत असतील तर ती मशरूमच बनवणार कारण तुम्ही तिला रोज काय म्हणताय अहो तुझ्यासारखी स्त्री या जगात नाही म्हणा ना काय हरकत आहे. घरामध्ये जर सुख शांती नांदत असेल तर थोडी खोटी स्तुती करायला हरकत म्हणजे खोटी स्तुती करायची का खरी खरी करायची. अहो सुंदरी तो म्हणतोय आपलं हे अवाढव्य स्वरूप जरा सीमित करा. त्यांनी फार अलंकारिक भाषा वापरली. तिने मनावर घेतलं दवाखान्यात गेली डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर साहेब फार तब्येत झाली कमी करायची. डॉक्टर म्हणाले काय हरकत नाही तुम्ही किती जेवता
मला सांगा जरा काय काय खाते. ती म्हणाली जास्त वेळा नाही, मी दिवसातून फक्त 5 वेळा जेवते. ठीक आहे म्हणाले, डॉक्टर हुशार असतात, बडबड नाही करत बसत. ठीक आहे म्हणाले, काय काय खाताय एका वेळचे जेवण? ती म्हणाले जास्त खात नाही, एका वेळच्या जेवणामध्ये 5 भाकरी, 2-3 वाड्या भात, 2-3 प्रकारची आमटी, पनीर चिली, सोयाबीन चिली, जे काय असेल ते खाते, सलाड खाते, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट हे सगळं कापून खाते, स्वीट डिश असेल गुलाबजाम, श्रीखंड, ते सगळं खाते, आणि ते झाल्यानंतर फक्त अर्धा ग्लास दूध पिते. आणि असं जेवण ती दिवसातून किती वेळा करते? डॉक्टर हुशार होते, डॉक्टरांनी पेन घेतला, चिट्टी घेतली, चिट्टीवर लिहिलं 2 भाकरी आणि 1 वाटी भात. काय लिहिलं? 2 भाकरी आणि 1 वाटी भात. तिने ती चिट्टी बघितली, वाचली, 2 भाकरी 1 वाटी भात, चिट्टीची घडी घातली, पर्समध्ये ठेवली, घराकडे जायला निघाली, अर्ध्या रस्त्यात गेली, काय तिच्या मनात आलं, पुन्हा आली, डॉक्टरांना म्हणा, डॉक्टर साहेब हे जे तुम्ही लिहून दिलंय 2 भाकरी आणि 1 वाटी भात, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक शंका आहे. डॉक्टर म्हणाले, काय शंका आहे? नाही, हे जे तुम्ही लिहून दिले 2 भाकरी 1 वाटी भात, याच्याबद्दल शंका आहे. काय शंका आहे? हे जे तुम्ही लिहून दिले 2 भाकरी 1 वाटी भात, हे औषध नक्की घ्यायचं कधी? जेवणाच्या अगोदर की जेवणाच्या नंतर? विठ्ठल विठ्ठल कळलं पाहिजे काय खावं, कुठं खावं, किती खावं. लग्नामध्ये सुद्धा किती खावं, फुकट भेटलं म्हणजे खूप खात बसावं. काही काही लोकांचे तर व्हिडिओ बस बघा तुम्ही. तन लक्ष्मी, या तन लक्ष्मीला आम्ही जपलं पाहिजे. हे पुन्हा नाही मिळणार. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी कान चिती धरावे. निधान आहे म्हणून तन लक्ष्मी. दुसरी लक्ष्मी आहे वनलक्ष्मी. वनलक्ष्मी आम्ही जपली पाहिजे. आमच्या संतांनी बरोबर ऊन सांगितलं आहे आम्हाला. अहो आत्ता सरकारनी त्या ठिकाणी सांगितलं की झाडे जगवा, झाडे वाचवा. आत्ताच मोहीम सुरू झाली. बैठकवाल्यांना मला फार बैठक संप्रदायाचा खूप. बघा, ज्या संप्रदायाकडे जी चांगली गोष्ट असेल ना ती जरूर घेतली पाहिजे. कारण आपण दत्तगुरूंचे अनुयायी आहोत. जो जो जयाचा घेतला तो तो म्या गुरु केला जाण. एखाद्या संप्रदायामध्ये एखादी चांगली गोष्ट असेल तर ते आम्ही जरूर घेतली पाहिजे. आज बैठकवाल्यांनी जेवढी झाडं लावली तेवढी झाडं आतापर्यंत सरकारला सुद्धा लावता आली नाही. आम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एखादी गोष्ट चांगली असेल तर आम्ही जरूर उदार मनाने कौतुक. किती झाडं लावली आज आमचा टिटवाळा जर रोड आपण बघितला, इतका सुंदर बहरला, इतकं छान झाडं लावली त्या लोकांनी. आमच्या संतांनी सांगून ठेवलं, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळी. पण आता वृक्षवल्ली गेली, नश्रीवल्ली आली. माऊलींनी सांगितलंय, नगरेची वसावी जलाशये निर्मावी, आपल्या घराच्या अंगणामध्ये झाडं झुडपं असली पाहिजे, तुळस तुळशी वृंदावन असलं पाहिजे, बरोबर ना. आणि माताला घर तुम्ही किती मोठं बांधा, बंगला तुम्ही किती मोठा बांधा, पण त्या बंगल्याची शोभा तेव्हाच आहे ज्या वेळेस त्या बंगल्यासमोर तुळशीचं वृंदावन असेल, तेव्हा शोभा. आणि नुसतं वृंदावन नसावं, त्या वृंदावनामध्ये तुळस असावी. नुसती तुळस नसावी, ती तुळस अशी फुललेली बहरलेली असावी. आणि माता भगिनींना मी हात जोडून सांगते की सकाळी उठल्या उठल्या उंबरठा पूजन, गडासमोर सरासमर जन रांगोळी काढणं, तुळशीला रोज पाणी देणं, गुरुवारच्या दिवशी बरं का दूध तुळशीला घालत जा, खूप चांगलं असतं. तुळशीला पाणी देत असताना स्टीलचा तांब्या नसावा, तांब्याचा तांब्या असावा. तो तांब्याचा तांब्या बुडवत असताना त्याला नख लागता कामा नाही, नाही तर सगळं पुण्य गेलं. त्याला नख लागता अगदी अलगत भरावा. तसा तुळस त्या ठिकाणी त्या मातेला प्रार्थना करावी, तुळशी मातेला प्रार्थना करावी. शोभाही आहे, गृहिणीची शोभा आहे. तुमचं सौभाग्य अबाधित राहावं असं वाटत असेल तर तुळशीची पूजा करत जा बरं का. म्हणून ही आमच्या संतांनी सांगितलंय वनलक्ष्मी महत्वाची. तिसरी लक्ष्मी धनलक्ष्मी. धनवंता लागी सर्व मान्यता असे जगी, धनलक्ष्मीला सुद्धा आम्ही जपलं पाहिजे. अनेक प्रकारच्या लक्ष्म्या सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्वाची लक्ष्मी आहे जी समुद्र मंथनातून बाहेर आली. जी लक्ष्मी जिला जी आपल्याला मिळावी याच्याकरता सर्व देवदेवता पुढे आले, पण त्या लक्ष्मीनी वरलं मात्र नारायणाला. आणि कसं वरलं?
मग सर्वस्वे करोणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा जे पाय धुवा वयाचा दैवा पात्र झाली नारायणाचे पाय दाबायला जी तयार झाली अभिमान सांडो म्हणून स्त्रियांनी एक लक्षात घ्या लक्ष्मीची सेवा लक्ष्मीचं सौंदर्य किंवा लक्ष्मीची योग्य जागा लक्ष्मीची शोभा तेव्हाच आहे ज्या वेळेला लक्ष्मी नारायणाची सेवा करते आणि लक्ष्मीनी समजून घेतलं पाहिजे लक्ष्मी तेव्हाच शोभते ज्या वेळेस ती नारायणाची सेवा म्हणून लक्ष्म्यांनो रोज नारायणाची सेवा केली पाहिजे संध्याकाळी झोपायच्या अगोदर थोडेसे पाय रोज दाबले दाबताना तुम्ही एखाद्या वेळेला नवरा म्हटला जरा पाय दाबून देते ही गळा दाबते का काय अशी पाहते नवऱ्याचे पाय दाबले पाहिजे सेवा केली पाहिजे लक्ष्मीची सेवा तेव्हाच आहे आपण किती जरी मोठ्या झालो मी तर नेहमीच सांगत असे तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा नगरसेवक व्हा आमदार व्हा खासदार व्हा राष्ट्रपती व्हा पंतप्रधान व्हा आकाशात जाणे तर पाताळात जा घरात आल्यानंतर तुम्हाला भाकरी करता आली पाहिजे स्वयंपाक बनवता आलाच पाहिजे भले काही बनवा पिझ्झा पण आम्हाला देत जा बनवता आलं पाहिजे बनवता आलं पाहिजे लक्षात घ्या ही लक्ष्मी तेव्हा शोभते लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे काय इथं बसल्या सगळ्या स्त्रियांमध्ये लक्ष्मीचा वास आहे पण आज झालंय काय माहिती का आज झालंय काय तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाय तुम्ही जर भजन केलं तुम्ही जर नामस्मरण केलं तुम्ही घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण ठेवलं तर नक्कीच घराचं झोपडी घराला आनंदवन बनवण्याचं काम हे तुमच्या हातात आहे पण तुम्ही घरामध्ये आनंद ठेवला पाहिजे तुम्हाला नाहीतर घरामध्ये जर पुरुष त्या ठिकाणी दमून भागून आला आणि तुम्ही जर त्याच्यावर चिडचिड केला पांढरी दोनचा स्वर जर घरामध्ये असेल तर उपयोग खालचा स्वर असला पाहिजे कुठला तो एक मला माहिती नाही तो खालचा स्वर घरामध्ये सौम्य भाषेत बोलता आलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती घराच्या लक्ष्मीचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे दिवसभर काम करते सकाळी 5:30 उठते बरोबर ना 5:30 उठते 12 वाजेपर्यंत काम 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 करत असते सकाळी उठली भाकरी बनवायची भाकरी झाली भाजी बनवायची भाजी झालं की लगेच डब्याडोबे मुलांना करायची सगळ्यांना नाणीत पानं आयती पाणी आयतं काढून द्यायचं ते झालं की लगेच लादी पुसायची कपडे धुवायचे सगळं आवरायचं दुपारी वरण भात भाजी पापड मिरच्या मिरगुटल्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका एवढं सगळं बनवायचं सगळे जेवण झालं का परत भांडी घासायची भांडी घासले की परत त्या ठिकाणी सगळं काही आवरून ठेवायचं सुकलेले कपडे काढून आणायचे गाड्या घालायचे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचे ते झालं की 5 वाजता मुलं शाळेतून येतात त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांचं सगळं आवरून ठेवायचं सडा समर्जन करायचं पुन्हा अगरबत्ती करायची शुभम करोती दिवाबत्ती हे सगळं करायचं ते झालं की पुन्हा संध्याकाळी वरण भात भाजी भाकरी सगळं बनवायचं सगळ्यांना जेवायला वाढायचं सगळे जेवल्यानंतर मग परत भांडी घासायची भांडी घासल्यानंतर सगळ्यांना अंथरूण टाकून द्यायची अंथरूण टाकली की सगळे झोपायला जातात सगळे झोपले की मग हिला आठवतं की आता उद्या सकाळी मुगाचा बिड्डा करायचा का वालाचा बिड्डा करायचा मग परत किचनमध्ये जाते किचनमध्ये पाहते तर दूध उघडच राहिलं दुधावर झाकण ठेवते फ्रीजमध्ये ठेवून येते सगळं काही आवरते एवढं सगळं काम ते दिवसभर करते तरी सुद्धा ते टीव्ही वाल्यांनी मालिका काढली आई कुठं काय करते त्याला सांगायला पाहिजे एवढं काम आमची माता भगिनी दिवसभर करते मग एवढं काम जर ते दिवसभर करते तर दादांनो एखाद्या दिवशी जर भाजीमध्ये मीठ कमी झालं तर काय करायचं तुम्ही माता तुम्ही पिता तुला बनवता येत नाही तुझं लक्ष कुठं असतं आम्हाला आदर करता आला पाहिजे स्त्रीचा फक्त आपल्या घरातील स्त्री नाही आपल्या घरातील स्त्री नाही तर आम्हाला आमच्या संपूर्ण समाजातील आमच्या देशातील सर्व स्त्रियांचा आदर ज्यावेळेस करता येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न होईल आदर करता आला पाहिजे आणि लक्ष्म्यांनो आपल्यातलं लक्ष्मत्व स्त्रीत्व जर जागृत करायचं असेल या स्त्रीला जर श्री व्हायचं असेल ना तर आपल्यातल्या सद्गुणांचा आपल्याला विकास करता आला पाहिजे मेकअप जरूर करा श्रृंगार जरूर करा मला मी ब्युटी पार्लरच्या विरोधात अजिबात नाही जरूर ब्युटी पार्लरमध्ये जा पण कधीतरी असाही विचार करा जिला असं वाटतं ना की माझं शरीर सुंदर असलं पाहिजे तिला कधीतरी असंही वाटलं पाहिजे आतापर्यंत मला असं वाटत होतं माझं शरीर सुंदर असलं पाहिजे कधीतरी तुमच्या मनामध्ये असाही विचार येऊ द्या आतापर्यंत शरीर सुंदर करण्याचा प्रयत्न केला याच्या पुढे मी माझं मन सुंदर करण्याचा प्रयत्न करील मन सुंदर झालं पाहिजे
आणि मन सुंदर होत असतं सद्विचारांनी मन सुंदर होत असतं सद्विवेकाने मन सुंदर होत असतं नामस्मरणाने मन सुंदर होत असतं आणि हे आम्ही केलं पाहिजे घरामध्ये भाकरी करता करता तुम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे कराल ना भाकरी करताना नामस्मरण करता आलं पाहिजे झाडू मारताना नामस्मरण करता आलं पाहिजे आमची शबरी माता रोज नामस्मरण करायची रोज सगळं काम आवरत असताना रोज नामस्मरण करायची कामामध्ये काम काही राम राम मध्ये काम काही शेजारणीला बोलवतात गप्पा मारतात नाहीतर एक तर आजकाल फार सोपा उपाय मुलगी असते ती आईसला फोन लावते आणि आईस पोरीला फोन लावते किंवा हात जोडून विनंती आपली मुलगी एकदा का आता लग्न सीझन आले लग्न होती एकदा का पोरगी सासरी गेली कि सारखे सारखे तिला फोन करायचे आयनो इतके फोन वाढले इतके फोन वाढले ती पोरगी सासरी गेली का तिला सासरशांशी काही मतलबच नसतो ती सारखी फोनवर आणि आईस पण सारखे उठली का बसली का जेवली का झोपली का हे केलं का ते केलं का तिला थोडस काही सासरवाडीमध्ये बोललं सासरी काही लगेच फोन लावते कोणाला शक्तिमान आईस म्हणजे शक्तिमान असतेच फोन लावते मग काय झालं मग तिला सगळं सांगते सगळं सासूरवाडीचं सगळं सांगते असं झालं तसं झालं मग ही म्हणते काही टेन्शन घेऊ नको बघ जरा चार दिवस तुझी सासू क बोलते ना क नाही जास्त बोलायला लागले तर ये इकडे जाव याला घेऊन देऊ आपण त्याला रिक्षा जेवण काही गरज माझी हे मी अनुभवते म्हणून सांगते आणि कधी कधी शास्त्र आम्ही खूप ऐकतो पण ते जेवणात आम्हाला कामाला कुठं यावं ते कळत नाही माझी आयानं हात जोडून विनंती लेकीचा संसार सुखात व्हावा असं वाटत असेल ना तर लेकीला फोन करण्याच्या वेळेची चार गोष्टी सहन करायला शिकवा तिचा संसार चार पटीने फुलल सण करायला शिकवा ना आता मी तुझी आई नाही तुझी सासू तुझी आई आता त्यांचं ऐकलं पाहिजे चार गोष्टी जर बोलली तर आई म्हणून ऐकून घे आता ते तुझं घर आहे हे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे आणि सासवांना सुद्धा तुम्हाला सुद्धा सांगते की तुम्ही सुद्धा नवीन पोरगी घ्या जरा तिला समजून जास्त वादविवाद करण्याच्या भानगडीत पडायचं नाही तिला सांगायचं आतापासून स्वयंपाक काय बनवायचा तुझ्या हातात मी काही करणार नाही तुम्ही मस्त देवा समोर बसायचं तिला सांगायचं 12 वाजता मला जेवण भेटलं तुम्ही 12 वाजेपर्यंत मस्त राम राम तुम्ही जर म्हणाला मेथीची भाजी कर ग ती म्हणेल निसायला मदत करा मग तुम्ही मस्त 12 वाजेपर्यंत बसायचं आणि जर तिने जेवण दिलं नाही तर तुम्ही असा विचार करायचा की माझी मागची एकादशी राहिली असं सुनबाईने करून घ्यायला घेतले काय हरकत विचार करायला तुम्ही आता निवृत्त व्हा चार गोष्टी तिने सण कराव्या आणि चार गोष्टी तुम्ही पोटात घालाव्या आज स्त्री 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 आम्ही म्हणतो स्त्री भ्रूण हत्या होते स्त्री पुढे जात नाही याला कारण पुरुष नाही याला कारण स्त्रीच आहे कारण आतापर्यंत कधी सासऱ्याचा जावयाचा वाद झालेला मी बघितला नाही वाद कोणाचे होतात सासू सुनेचे होतात स्त्री स्त्रियांशी भांडतात स्त्रीला जर श्रीत्व प्राप्त करायचं असेल हिला जर लक्ष्मी व्हायचं असेल तर तिने आपल्या आंतरिक गुणांचा सद्गुणांचा विकास केला पाहिजे तिने आपल्याला बेटर बनवलं पाहिजे आणि ते नामस्मरणाने होत असतं ते नारायणाच्या सेवेमुळे होत असतं ज्या लक्ष्मीची आम्ही पूजा करतो ना ती लक्ष्मी सुद्धा नारायणाची सेवा करते म्हणून तुम्ही मार्गशीर्ष मध्ये गुरुवार नक्की करा तुम्ही त्या लक्ष्मीची पूजा नक्की करा परंतु त्या नारायणाला विसरू नका कारण ती लक्ष्मी 1 महिनाभर तुमच्या घरी राहील पण 11 महिने तुमच्या घरी राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला 11 महिने नारायणाचं भजन करणं गरजेचं आहे तरच ती लक्ष्मी तुमच्या घरी वर्षभर राहते कारण ती जी आहे ना ती नारायणाला शोभते म्हणून लक्ष्मी वल्लभा
नुसता लक्ष्मीचा वल्लभ नाही, दीनानाथा तो दीनांचा नाथ आहे. तुमच्या अंतकरणातला जो जाणतो, एकदा गोर गरीब असेल ना त्या बरोबर ऊन तो देतो देतो. आपण मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला योग्य ते परमात्मा देतो. दीनांचा नाथ आहे, दीनांचा कळ विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदा. म्हणून मागायचं असेल ना देवाकडे काय मागा, देवा तुझी माझ्यावर कृपा होऊ दे एवढं मागा. देवा तुझ्या कृपेचा हात राहू दे. ही संसाराची गाडी आहे ना, प्रपंचाची गाडी चालवता चालवता माझ्याकडून तुझं भजन होऊ दे असं मागा. ठिकाणी फार गोड मागणी देवाकडे. देने वाले श्याम प्रभु से धन और दौलत देने वाले श्याम प्रभु से धन और दौलत क्या मांगे, मांगे तो फिर श्याम प्रभु से नाम और इज्जत क्या मांगे, मांगे तो फिर श्याम प्रभु से नाम और इज्जत क्या मांगे. मेरे जीवन में अब करो, मेरे जीवन में अब करो तुम कृपा की बरसा. सावरिया के आगे कृपा होऊ दे. बस देवाची कृपा झाली की काय अशक्य. म्हणून तुकोबाराय म्हणतात तू लक्ष्मीचा वल्लभ आहे. नुसते तुझ्याकडे लक्ष्मी नाही तर तुला त्याला द्यावासही वाटतोय, दिनांचा कळवळही त्याला आहे, पण चावी नाही त्याच्याकडे तिजोरीची. मग तो बायकोला फोन करतो, जरा ते तो जरा घाबरत घाबरतच बोलतो. ते सप्त्यावाले आले, त्यांना द्यायचे किती द्यायचे, 5,000 द्यायचे. तिकडून ती बोलते फोनवरून, एवढे काय गरज आहे द्यायची, एवढे द्यायची काय गरज आहे. मग तो म्हणतो किती देऊ, काही नाही 500 काढून द्या. म्हणजे याला द्या लक्ष्मी आहे, त्याला देण्याची इच्छाही आहे, पण त्याच्याकडे स्वतंत्रता नाही. आमचा परमात्मा तसा नाही. देवा तू लक्ष्मीचा वल्लभ आहे म्हणजे त्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याला दिनांचा कळवळ येतो, त्याला देऊशी वाटतं, आणि त्याच्याकडे या जगाची सूत्र सुद्धा आहे. पद्मनाभा, पद्मनाभा याचा अर्थ काय आहे, जसं पद्म हे खुललेलं आपल्याला दिसतं, परंतु त्या संपूर्ण पद्माच्या पाठीमागे ते पद्म जे आहे कमळ जे चिखलात रुतलेलं असतं, तो पद्मनाभा आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाचा तो पालन करता आहे, संपूर्ण विश्वाची सत्ता त्याच्यामध्ये आहे. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात भ्रुकुटी विलास सृष्टि लय होई, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. नवे नवे व्यासजी वर्णन करताना म्हणतात, भागवताचा गोड श्लोक आहे पहिला श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो परमात्मा या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करत आहे, त्याच्याकडे स्वतंत्रता आहे, सगळी सूत्र त्याच्याकडे, तो पद्मनाभा आहे. मग तुकोबाराया देवाला म्हणताय, देवा तू लक्ष्मीचा वल्लभ आहे, देवा तू दीनांचा नाथ आहे, देवा तू पद्मनाभा आहे. मग माझी एक इच्छा आहे. काय तुकोबारायांची इच्छा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सुखवासे तुझे पायी, 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 सुखवासे
माझ ठेवी तये ठाई। आपण सुखा करता प्रार्थना करतो, तुकोबारांना माहिती सगळं जग सुखा करता धडपड करते। इतकी धडपड इतकी धडपड इतकी धडपड का धडपडत पण धडपड थांबत नाही, पर तिथं जाईपर्यंत धडपड, तिथं जाईपर्यंत चिंता, तिथं जाईपर्यंत काळजी, किती काळजी किती काळजी किती। एक दुकानदार होता, आयुष्यभर दुकान 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 केलं, मरायला टेकला, हळूहळू डोळे उघडले। त्याला दोन मुलं होती एक पत्नी, आणि डोळे उघडून तो बोलू लागला, अग 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 म्हणजे कोण, अग म्हणजे कोण, ऐकता ना तुम्ही। त्याची बायको ती म्हणते, काय देऊ, गरम पाणी देऊ का गार पाणी देऊ। तो म्हणतो मोठा मोठा मोठा। तो मोठा म्हणतो, पप्पा काय पाहिजे, हॉस्पिटलमध्ये नेऊ का डॉक्टरांना इथं बोलू। तेवढा तो म्हणतो छोटा 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 म्हणतो, पप्पा वडापाव पाहिजे का मंचुरियन पाहिजे का पाणी बाटली पाण्याची पाहिजे काय पाहिजे। एवढं सगळं ऐकल्यानंतर तो मोठा टेन्शन मध्ये, कोण दुकानदार, मोठा टेन्शन मध्ये, टेन्शन मध्ये येऊन तो म्हणतो, सगळी इथंच आहे, मग दुकानवर कोण आहे मला सांगा। मरायला टेकलाय पण चिंता कसली दुकानाची। अहो काही काही लोक जातात हॉस्पिटलमध्ये, असं पोरांना बोलून घेतात आणि त्यांना म्हणतात, आत्तापर्यंत तिची नाक्यावरची जागा आहे ना ती आपण आपल्या काकासला मिळू नाही दिली, आणि मी मिळाल्यानंतर सुद्धा हे भांडण असंच चालू ठेव तरच मला शांती मिळेल। अरे शांतीने मर ना। मी तर भाऊबंदांना प्रार्थना करते, आपण एखादी गोष्ट जर दिली किंवा आपल्यामध्ये काही ऐसा असेल, आपण आपल्या मुलांना ते द्वैत शत्रुत्व निर्माण नका करू। उलट काका लोकांनी आपल्या वडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे, आमच्यामध्ये किती भांडणं असतील, आम्ही मोठे मोठे माणसं किती भांडणं असतील आमच्यामध्ये, जागेने जागेवरून असतील, भांड्यावरून असतील, कशावरून असतील, पण तू भांडायचं नाही, तू तुझ्या काकाच्या मुलाशी चांगलंच वागायचं। असं तुम्ही शिकवा, तुम्ही सांगा, आमच्यामध्ये भांडणं होते पण तुम्ही भांडू नका। एक वेळ मकर संक्रांतीला माझ्या पाया पडला नाही तरी चालेल, पण पहिले तुझ्या काकाच्या आणि काकूच्या पाया पडून ये, हे तुम्ही सांगितलं पाहिजे। हे कोण सांगणार, कोण सांगणार। एखादी गोष्ट ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याला देत असतो ना त्यावेळेस आनंद होत, देव देश धर्म याच्याकरता आम्ही दिलं पाहिजे। जागा द्या, धन द्या, दान द्या, आणि दान दिलं पाहिजे। या जगामध्ये दोन अशा गोष्टी आहे, मुखातून घेतलेलं भगवंताचं नाम आणि हातून केलेलं दान, हे कधीच व्यर्थ जात नाही। आणि एकदा का दान दिलं की त्याच्यावर पुन्हा हक्क गाजवायचा, एकदा दिलं ते मंडळाला देवो, नाहीतर ते गावाला देवो, नाहीतर धर्माला देवो, नाहीतर मंदिराला देवो। एकदा दान दिलं की विषय सोडून द्यायचा, एकदा दान दिलं की विषय सोडून द्यायचा। आणि म्हणून दान ही अशी गोष्ट आहे की जी चिरकाळ टिकते, नाम ही अशी गोष्ट आहे जी चिरकाळ टिकते। माझ्या तुकोबाने माहिती होतं की जग सुखाची धडपड करतंय, पण झालंय असं की सुखाची जागा लोकांना माहिती नाही। आज आपण संसाराकडून सुखाची अपेक्षा करतो, पण संसाराकडून सुख मिळतंय, नाही मिळत असं मी म्हणत नाही, पण मिळतं, पण काही क्षणापुरतं काही सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता। सुख पाहता जवा पाडे, सुख मिळत आम्हाला संसारातून नाही असं नाही, पण काही काळापुरत काही क्षणापुरत मिळालं की जात मिळालं। म्हणून सुखाचे दिवस आल्यानंतर लोकांना चिंता असते, कसली चिंता, सुख आलंय। पण एखादा लहान मुलगा जर खूप हसत असेल, एखादा लहान मुलगा जर खूप हसत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एवढा हसू नको, कारण हसल्यानंतर त्याला माहिती आहे तो रडेल। सुख आल्यानंतर आमच्या सुखाला दुःखाची झालं रे का झालं रे, कारण त्याचं कारण आम्ही ज्याच्याकडून सुखाची अपेक्षा करतो ते स्थानच आमचं चुकतंय, ती जागा चुकते। आणि जागा जर चुकली, तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला सुख नाही मिळणार। आयुष्य जातो, तुकोबाराय म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया विष्टीला जीव माझा। सुखाकडे वाटचाल आहे ना। मग तुकोबाराय तुम्ही म्हणतात की तुमची सुखाची जागा चुकते, तुम्हाला सुख नाही मिळत कारण जागा चुकते, मग सुखाची नक्की जागा कुठली ते तरी आम्हाला सांगा। तुकोबारांनी जागा सांगितली, सुख हे फक्त आणि फक्त देवाच्या पायाजवळ सुख, तिथे देवाच्या पायाजवळ सुख आहे। मग का हो, नीट ऐका, सुख जर देवाच्या पायाजवळ आहे, मग काही लोक म्हणतील आम्ही पायालाच मिठी मारून बसतो, म्हणून काही काही लोक त्या हनुमंतामध्ये सुख शोधतात आणि तेल आणतात आणि डायरेक्ट हनुमंताच्या मूर्तीवरच टाकतात।
एवढी सुंदर मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती. अरे दिव्याला घाला, त्या हनुमंताच्या मूर्तीवर काला टाकता? उगीच खराब करता ती मूर्ती. एवढी छान मूर्ती आणि हनुमंतरायाचं कुणीही दर्शन हात लावून घ्यायचं नाही, कुणी त्याच्यावर तेल टाकायचं नाही. तेल टाकायचं असं तर पंतीत टाका, दिव्यात टाका, आणि जास्त असेल दिव्यात तर पॅकेटमध्ये बांधून कुठं तरी ठेवून द्या, नंतर कामाला येईल. पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे सुखदेवाच्या पायाजवळ. मग काही लोक म्हणतील पायाला चिपटूनच राहायचं का? नाही, देवाच्या जवळ राहायचं. मग देवाच्या जवळ तीन गोष्टीद्वारे राहता येतं. कुठल्या तीन गोष्टी? ऐका, देवाच्या जवळ राहायचं म्हणजे एकतर देवाच्या कामात राहायचं, दुसरी गोष्ट देवाच्या धामात राहायचं, नाहीतर तिसरी गोष्ट देवाच्या नामात राहायचं म्हणजे देवाच्या जवळ राहायचं, म्हणजे देवाच्या पायाजवळ राहायचं. पहिली गोष्ट देवाच्या कामात राहायचं. आता आपण बघतो की कितीतरी देशाची सेवा करणारे लोक आहेत जे देवाची सेवा करत नाही, जे वारी करत नाही, जे कीर्तन ऐकत नाही, पण ते देशाची सेवा करत आहेत. ती देवाची सेवा आहे, देवाच्या कामात राहणं. देवाने बनवलेली ही सृष्टी आहे आणि त्या सृष्टीची सेवा करणं, भारत मातेचं रक्षण करणं, ही सुद्धा देवाची केलेली सेवाच आहे. एक वेळ हरिभक्त व्यक्तीला परमात्मा किती लवकर चांगली जागा देईल मी सांगू शकत नाही, पण देश सेवा करता करता एखाद्याला वीर मरण आलं तर देव स्वतः त्याचं उभं राहून स्वागत करेल हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो, कारण तो देश सेवा करतोय. रात्र आज आपण सुखात आहे. आता राम मंदिराकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय, किती लोक. आजच मी सकाळी बातमी वाचली, एक आजी जिने 30 वर्षापासून मौन पाळलं, एक शब्द ती बोलली नाही, कारण राम मंदिर व्हावं. किती योगदान दिलं. राम नामी नावाची एक जमात आहे आदिवासी समाजामध्ये. राम नामी नावाची एक जमात आहे. या राम नामी लोकांनी काय केलं, आदिवासी लोकांनी, बाबरने ज्यावेळेस मंदिर पाडलं त्यावेळेस त्या आदिवासी लोकांनी, ज्यावेळेस हिंदू झोपलेला होता त्यावेळेस आदिवासी लोकांनी त्या बाबरला उद्देशून सांगितलं, अरे बाबर बादशाह, तू आमचं मंदिर पाडशील, तू आमच्या रामाच्या मूर्त्या तंबूत ठेवतील, परंतु आमच्या मनातला जो राम आहे ना तो राम तू कसा काढशील. आणि त्यावेळेस त्या लोकांनी आपल्या संपूर्ण शरीरावर राम 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 असं लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस पासून त्या आदिवासी जमातीला नाव पडलं राम नामी जमात, राम नामी समाज. आणि आतापर्यंत ती लोक आपल्या 500 वर्ष झाली, ती लोक आपल्या घरामध्ये एखादा नवजात शिशु जन्माला आला, म्हणजे मुलगा जन्माला आला, तर त्या मुलाच्या सगळ्या अंगावर राम राम लिहितात. किती मोठं योगदान आहे, किती मोठं योगदान. अहो इतका आनंद झालाय, आपल्याला कदाचित माहिती नसेल, अयोध्येमध्ये सध्या आतापर्यंत जे कधी पशु पक्षी बघितले गेलेले नाही ते सध्या दिसत आहेत. जटायूचे वंशज अयोध्येमध्ये येत आहेत, कितीतरी पशु पक्षी त्या ठिकाणी येत आहेत. नेपाळ वरून आमच्या सीता मातेकरता सोन्याचे चांदीचे हिऱ्याचे माणिक मोत्यांचे अलंकार येत आहेत. किती आनंद झालाय. मला असं वाटतं राम अयोध्येमध्ये राजगादीवर बसतोय, राम प्राण प्रतिष्ठा होते. कितीतरी आरएसएसच्या लोकांनी, बजरंग दलाच्या लोकांनी योगदान दिलंय, योगदान दिलंय. त्यांनी वारी नसेल केली, त्यांनी कीर्तन नसेल ऐकलंय, पण राम मंदिर व्हावं याच्याकरता कितीतरी वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, पुरावे साबित करण्याकरता, पुरावे मिळवण्याकरता त्यांनी रात्रभर त्यांनी जागरण केलं. कितीतरी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रयत्न केले, मेहनत केली, शपथ घेतली. अरे 500 वर्ष झाले सामान्य कालावधी नाही, 500 वर्ष झाले ज्या लोकांनी सौगंध लिही है, सौगंध लेते है हम मंदिर वही बनाएंगे. जन जन के मन में राम रमे और प्राण प्राण में सीता है. जन जन के मन में राम रमे और प्राण प्राण में सीता है. हर हृदय की धड़कन रामायण पग पग पर बनी पुनीता है. तो नरना हर श्री पुरुषोत्तम का मंदिर भव्य बनाएंगे, सौगंध राम की खाते हैं हम मंदिर वही बनाएंगे. और आनंद की बात है मंदिर हो रहा है 22 जानेवारी 2024. आम्ही भाग्यवान आहोत कि आम्ही त्याचे साक्षीदार होतो. आम्ही भाग्यवान आहोत वर्षातून दोनदा दिवाळी करण्याचा योग आमच्या पदरात पडतोय. म्हणून सर्वांनी जय जयकार करायचा आहे. हरे घर में अरे घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम.
तवडे का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। सर्वांनी दोन मिनिट हात वर करा करा सगळ्यांनी करा। राम येतोय अयोध्येमध्ये जरी जाय नाही जाता आलं तरी प्रत्येकाने आपल्या घराला अयोध्येचं मंदिर बनवायचंय। गडासमोर सदा समर्जन रांगोळी काढायचे दिवे लावायचे आणि सर्वांनी मनामध्ये तसं शबरी रोज प्रार्थना करायची राम आल्यानंतर मी असं करेल राम आल्यानंतर मी तसं करेल। रोजच्या बेडशीट 22 जानेवारीला टाकायच्या नाही नवीन बेडशीट टाकायच्या रांगोळी सुंदर काढायची घर सजवायचं जुनं झाडीला तोरण काढून टाकायचं नवीन तोरण लावायचं आणि नवीन साडी जशा लग्नाला घेताना तशी नवीन साडी घ्यायची राम येणार आणि सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं राम आई गे तो अंगना सजाऊंगी 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 ओ दीप जला के दिवाली में मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी ओ दीप जला के दिवाली में मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी। अहो मुठभर काळ सेवकांनी जाऊन मस्जिद तोडली एवढ्या लोकांनी योगदान दिलं आजीने 30 वर्ष मौन पडलं आणि आमच्या मुखातून जर राम निघत असेल आमच्या हाताला जर कळ लागत असेल तर धिक्कार आहे आमच्या जीवनाचा काय होईल। करा हात वरती सर्वांनी मथुरा सुद्धा मिळाली पाहिजे आणि नंदी मिळाला पाहिजे म्हणजे काशी सुद्धा मिळाली पाहिजे तेव्हाच इंदूने शांत बसायचा आणि एवढंच नाही मलंगड पण भेटला पाहिजे जेवढे जेवढे गड बाकी आहे सगळे भेटले पाहिजे। मी आव्हान करेल सगळ्यांना आज प्रत्येकाने हिंदू म्हणून जागृत झालं पाहिजे प्रत्येकाने धर्म जिवंत राहावा कीर्तन भजन चालू राहावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने धर्म जिवंत ठेवा धर्मासाठी एक या धर्मासाठी एक व्हा प्रत्येकाला हात जोडून विनंती करेन सर्वांनी भजन करूया आणि मग पुढे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे त्याच्या धामात सुख आहे म्हणून लोक अयोध्येला जात आहेत म्हणून आळंदीला पंढरपूरला खोली घ्या इकडं फार्म हाऊस घेण्यापेक्षा आळंदीला पंढरपूरला खोली घ्या आणि मला आनंद वाटतो सांगायला भले आपल्या कोकणामध्ये परमार्थाची सुरुवात थोडी लेट झाली इतर प्रांतापेक्षा थोडी लेट झाली परमार्थाची सुरुवात पण सावळाराम बाबांची वामन बाबांची कृपा झाली आणि आज आळंदी पंढरपूरमध्ये सगळ्यात जास्त धर्मशाळा या आपल्या समाजाच्या आहेत कृपा ही त्यांची वाघाला त्यांनी शाकाहारी बनवलं म्हणजे आपण कोण आहोत वाघ आहोत विसरता का
ना मने आता हिंदुत्वाची गोष्ट आली तर आम्ही वाघ झालं पाहिजे. मग त्याच्या धामात राहावं म्हणजे त्याच्याजवळ राहणं, त्याच्या कामात राहावं म्हणजे त्याच्याजवळ राहणं, आणि त्याच्या नामात राहणं म्हणजे त्याच्याजवळ राहणं. मग नामात राहायचं विठोबा वारकरी आनंदात का असतो. बरं, वारकऱ्याचा चेहरा सतत प्रसन्न असतो, कधी वारकरी डिसमूड नाही, कधी वारकऱ्याचा चेहरा पडलेला नाही. ज्याचा चेहरा पडलेला असतो तो वारकरी असूच शकत नाही. वारकऱ्याने आनंदात राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे, कारण आमचा देव प्रसन्न आहे. विठोबाचा चेहरा कधी पडलेला पाहिलाय? कृष्णाचा चेहरा कधी नर्वस पाहिलाय? आमचा देव प्रसन्न आहे महाराज. सुख देवाच्या पायाजवळ राहतं म्हणून सुख वसे तुझे पायी. देवा माझी काही इच्छा नाही, मज ठेवी तयट आहे, मला तिथे ठेव. नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. देवा काही नको, माझ्या अंतकरणात ही अतिशय अल्प वासना आहे, म्हणजे छोटी आहे माझी अल्प ही वासना. पण तुझ्याकडे जर पाहिलं तर तू तो उदारांचा राणा. का म्हटलंय असं? देव उदारांचा राणा का आहे त्याचं पहिलं कारण, ध्रुव बाळाने बापाच्या मांडीवर बसावं म्हणून त्याच्या तिकडे गेला, नामस्मरण केलं आणि आढळपदी ध्रुव बैसविले. बरोबर की नाही? म्हणजे मागितलं थोडं पण दिलं जास्त. उपमन्यू वाटीभर दुधा करता देवाच्या जवळ गेला, नामस्मरण केलं, पण त्याला दुधाचा क्षीरसागर दिला. आढळपदी बाल बैसविला ध्रुवाचा सागर उपमन्यू देवा असा तू उदारांचा राणा आहेस म्हणून माझी अल्प वासना आहे ती तू पूर्ण कर. कारण आता या संसारामध्ये राहून राहून भोग भोगून भोगून आता थकुलोय. धाव घे आणि मला सोडव. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने भोगे 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 भोगे तुका मने भोगे पीडा केली धाव वेगे पीडा आता याच्यात सुखी. तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. आणि संसारामध्ये खरंच संसार करून करून प्रपंच करून करून आतापर्यंत कोणाचा प्रपंच नाही पूर्ण झाला, कधीच पूर्ण नाही होत. आपण शेवट येतो जीवनाचा, पण तरी सुद्धा इच्छा वासना नाही पूर्ण होत. म्हणून पूर्ती तेव्हाच आहे ज्यावेळेस परमार्थाची जोड त्याला लागते. प्रपंच आणि परमार्थांची सांगड मिळाली ना
की अलौकिक आनंद प्राप्त होत असतो आणि तो आनंद फक्त देवाच्या नामस्मरणात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझ्या जवळ ठेव म्हणजे तुझ्या नामस्मरणात ठेव. हे नामस्मरण कधी तुटू देऊ नका. सकाळ दुपार संध्याकाळ हे नामस्मरण रूपी जेवण करत जा. हे जेवण आहे आणि वारकऱ्याचं हेच जेवण आहे. हे गळ्यामधली तुळशीची माळा, कपाळाला गोपीचंदन टिळा, ही वारकऱ्याची शान आहे. आणि तुम्ही किती सोनं गळ्यामध्ये घाला मावशांनो, सोन्यामुळे शोभा नाही. माळ गळ्यामध्ये घाला आणि किती सोनं गळ्यामध्ये घातलं, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. ज्यांनी ज्यांनी घातलेले आहेत त्यांनी पटकन टाळ्या वाजवल्या, बाकीच्यांनी विचार केला पाहिजे. माळकर आणि माळ सुद्धा मोठीच घालायची, छोट्या छोट्या माळा घालायच्या नाही. आपले माळ बनवणारे अनेक लोक आहेत आपल्याकडे, मस्त वार्निश लावतात त्याला, मस्त चमकते तिने. ओरिजिनल 50 तोला सोनं आहे, ओरिजिनल. हा, कोणी काढणार नाही हे सोनं, असं सोनं आहे. आणि माळकर आणि माळ इतकी छान घालायची, इतकी सुंदर घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची की तुमची माळ पाहून बिगर माळकर सुद्धा वाटलं पाहिजे घालू का काय, एवढी छान माळ का शान. अरे जगात असा देव नाही माझ्या पांडुरंगासारखा, जगाच्या पाठीवर देव नाही. पंढरी सारखा तीर्थक्षेत्र नाही, चंद्रभागे सारखी गंगा नाही, पुंडलिका सारखा भक्त नाही आणि पांडुरंगा सारखा देव नाही. आम्ही त्याचे दास आहोत, आम्ही त्याचे दास. मग आमचा अलंकार मोठा, एखादी गावामध्ये मोठ्याची जर सौभाग्यवती असेल, बगीपत्नी असेल, तर काय मोठी गाठी घालते. साधी जरी घातली तरी ओरिजिनल घालते. आता ते राज्यस्तरीय सप्त्यामध्ये एका आमच्या ते सरवलीचे कोण ते दयानंद महाराज, त्यांच्या दयानंद साहेब, त्यांच्या मिसेसचे ते वाटी गेली. ती मला असं वाटलं असेल ती 1-2 ग्रॅमची, पण ती 1 तोळ्याची होती, 1 तोळ्याची. पण आहे की नाही, पण मोठ्याची जर एखादी पत्नी असेल तर ती गळ्यामध्ये सुद्धा ओरिजिनल घालते, ती गळ्यामध्ये गाठी मोठी घालते. मग आम्ही जगाच्या मालकाचे दास आहोत. आमची माळ, आमचा टिळा मोठाच असला पाहिजे, आम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा. अरे काय समर्थाची कांता कोरांना मागे, हा अभिमान प्रत्येक वार. आम्हाला काही केलं का कमी केलं नाही आमच्या सावळाराम बाबांनी, वामन बाबांनी, वासुदेव बाबांनी. अहो परमार्थाचं सोन्यासारखं ताट आमच्या समोर उभं केलंय आणि ते घ्यायला जर आम्ही कमी पडत असो तर आम्ही आमच्यासारखा आभागी आणि आमच्यासारखा दरिद्री माणूस कोणी नाही. हे घेतलं पाहिजे. एवढं सुंदर अहो, वय झाल्यानंतर ज्यावेळेस हॉस्पिटलला ॲडमिट होते, 4-4 कीर्तनं सावळाराम बाबांनी केले आणि आम्ही दिवसातून 1 कीर्तन ऐकत नसू तर आमचा उपयोग नाही जीवनाचा. प्रत्येकाच्या घरामध्ये सावळाराम बाबांचा, वामन बाबांचा, वासुदेव बाबांचा फोटो असलाच पाहिजे. ते आमची शान आहे, ते आमचं आराध्य देव आहे. एक वेळ देवाची पूजा नाही केली तर त्याला राग येणार नाही. माझं वाक्य नीट ऐका, एक वेळ तुम्ही देवाची पूजा केली नाही तर देवाला राग येणार नाही, पण तुम्ही जर वामन बाबांची, सावळाराम बाबांची पूजा केली नाही तर देवाला राग आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी आम्हाला देवापर्यंत नेलंय. त्यांची पूजा, त्यांचं नामस्मरण झालंच पाहिजे. आणि ही कृपा आपल्या संपूर्ण परिसरावर आहे. मला या परिसरामध्ये आपल्या गावांमध्ये येण्याचा योग बऱ्याच वर्षापासून येतो आणि आपणही अगदी लेकीसारखं प्रेम मला देतात. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानेल. सुंदर अशी गायनाची साथ, वादनाची सर्वांनी गोड अशी साथ केली. आमचा भगिनी वर्ग सगळ्यांचे या ठिकाणी आभार. समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी त्यांचे आभार, खुर्चीवर बसलेले बंधुवर्ग त्यांचे आभार, हाताची घडी घालून उभे असलेले त्यांचे आभार, तिकडे मंदिराला टेकून असले त्यांचे आभार. मंदिराच्या त्या पत्र्याच्या शेड मध्ये फॅन खाली बसलेले, तुम्हाला फॅन आहे, मी तुमची फॅन झाले, फॅन खाली बसलेले, त्यांचे या ठिकाणी आभार मानते. झालेले सेवा या ठिकाणी सावळाराम बाबा, वामन बाबांच्या चरणी समर्पित करते. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माझं मला परत करा आणि जे काही चांगलं असेल ते माझे सद्गुरु परमार्थ परमस्नेही गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं समजून घेऊन जा. जाता जाता एक महत्त्वाची सूचना देते. आपल्या जवळच असलेले उंबारली गाव, या उंबारली गावामध्ये जी गोड अशी संत कथा त्या ठिकाणी झाली, महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या वक्त्यांनी सुंदर असं संतांचं चरित्र आपल्याला ऐकवलं, मलाही त्या ठिकाणी एक दिवस सेवा करण्याचा योग आला. आणि त्याच गावामध्ये याच महिन्यामध्ये 27 जानेवारीमध्ये सत्यनारायणची पूजा आमंत्रित आयोजित केलेली आहे. जितेंद्र बाळाराम, श्री जितेंद्र बाळाराम भोईर यांच्या घरी 27 जानेवारीला संध्याकाळी 7-9 या वेळेमध्ये सत्यनारायणची पूजा आणि हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाकरता यावं, उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाचे हरिकीर्तनाचा लाभ पदरात पाडून घ्यावा अशी मी ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण निमंत्रण देते.
मी या ठिकाणी झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय हो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.